अवघ जग कोरोना संकटाच्या गर्तेत सापडलेलं. या महासाथीचं भय इतकं भयंकर होतं की कुटुंबातील एखादा व्यक्ती आजारी पडला तर स्वतःची हक्काची माणसं देखील त्याला धीर द्यायला धजावत नव्हती. या संकटाच्या काळात माणगावच्या सरपंच अर्चना आढाव पुढे आल्या आणि सुरू झाला लढा गावच्या कोरोना मुक्तीचा. गावकऱ्यांना धीर देणं, संसर्ग वाढत असलेल्या भागात कंटेनमेंट झोन करणं, सॅनिटायझर, गोळ्या, औषधं, किराणा मालाची किट वाटणं अशी भरीव कामं करत सरपंच अर्चना आढाव यांनी माणगाव कोरोना मुक्त करून दाखवलं. त्यांच्या या कार्याची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली. गावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोरोना मुक्त गाव हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूध कांडी दि कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. नमस्कार, मी अर्चना सचिन आडव, विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत मान, तालुका मुशी, जिल्हा पुणे. कोरोना काळामध्ये जेव्हा जगभरामध्ये संसर्ग वाढला होता कोरोनाचा, त्यावेळेस आम्ही घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्याची तपासणी केली. त्याच्यानंतर वयोवृद्ध लोकांना आम्ही गोळ्या वाटप केल्या, त्यांना झिंक, आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या. त्या तसंच आम्ही प्रत्येक वेळेला जिथं संदिग्ध रुग्ण आढळले तिथं आम्ही कंटेनमेंट झोन तयार केला, जेणेकरून संसर्ग हा पुढे वाढू नये. तर आम्ही असं विशिष्ट प्रकारचं एक किट तयार केलं होतं, ज्यामध्ये अन्नधान्य, त्यांना मास्क, अगदी टूथपेस्ट सकट म्हणजे सगळं आम्ही त्यांना पुरवलं. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोरोना मुक्त गाव असं जिल्हास्तरीयवरती अव्वल म्हणजे प्रथम पारितोषिक दिलेलं आहे. काटकसर हा महिलांचा स्वभाव. पैपै जोडून संसाराचा गाडा हाकणाऱ्या महिला आपण घरोघरी पाहतो. माणगावच्या सरपंच अर्चना आढाव या देखील गावचा कारभार चालवताना त्यांचं कुटुंब असलेल्या ग्रामस्थांची कशी बचत होईल याचा विचार करून पावलं टाकतात. यातूनच गावामध्ये 11,000 चौरस फुटाचे भव्य सभागृह उभारण्यात आलं आहे. या सभागृहामध्ये लग्नापासून ते डोहाळ जेवणापर्यंतचे अनेक कार्यक्रम घेतले जातात. आज खाजगी मंगल कार्यालय 1-1 लाख रुपये भाड्यापोटी आकारत असताना ग्रामपंचायतीचं हे सभागृह अत्यल्प दरात ग्रामस्थांसाठी उपलब्ध होत असल्याचा मनस्वी आनंद असल्याचं अर्चना आढाव सांगतात. बहुउद्देश्य कानिफनस सभागृह हा 2 कोटी रुपयांचा बांधण्यात आलेला आहे, जो की 11,000 स्क्वेअर फुटचा आहे. तर इथं अगदी सगळ्या सुखसुविधा आहेत. पहिले जर लोकांना हॉल तर उपलब्ध नव्हताच, आणि बाहेर जर घ्यायचं म्हटलं तर 1 लाखाशिवाय कुठेही कार्यालय किंवा हॉल मिळत नव्हता. ह्या सभागृहाला अत्यल्प कमी दरात म्हणजे ह्याच्यामध्ये फी आकारून तिथं तो सभागृह आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे, ज्याच्यामध्ये लोकांच्या डोळ्या जेवण असेल, वटीभरण असेल, का लग्न समारंभ असेल, बारसं असेल, कोणाचं शालेय काही कार्यक्रम असेल, ग्रामसभा असेल, असे भरपूर का हॉलमध्ये पार पाडली जातात. विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे. पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी केलेलं काम पुढे घेऊन जाण्याचा, त्यामध्ये भर घालण्याचं काम विद्यमान लोकप्रतिनिधी करत असतात. माण ग्रामपंचायतीत काम करत असताना सरपंच अर्चना आढाव व त्यांच्या सहकाऱ्यांकडून विकासाची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. जिथं काळानुरूप रस्त्यांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत तिथं रस्त्यांची डागडुजी, जिथं लोकवस्ती वाढल्यानं अथवा मागील काळात प्रश्न मार्गी न लागल्यानं रस्ते उपलब्ध नाहीये तिथे नव्या रस्त्यांची निर्मिती केली जाते. रस्ते करत असताना रस्त्यांच्या कडेला चालण्यासाठी फुटपाथ, प्रकाशासाठी स्ट्रीट लाईट अशी परिपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. पहिले रस्ते होते ते खाचकळगे होते, ते खड्डे होते, मध्ये समांतर नव्हते. आणि आता जे रस्ते केलेले आहेत, कुठं कुठं पहिले पाणी साचत होतं रस्त्यांच्या साईडनी, तर आता जे रस्ते केलेले आहेत ते सिमेंट काँक्रीटीकरण केलेले आहे पूर्णपणे. आणि साईडला 4-4 फुटाच्या आम्ही गट्टू टाकून तिथे फुटपाथ केलेले आहे, की जेणेकरून लोकांना चालता वगैरे येईल आणि रस्ते गाड्यांना वगैरे म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही असं केलेलं. रस्त्यांच्या बाजूला आम्ही स्ट्रीट लाईटचं पण दिवे लावलेले, म्हणजे लाईटिंगचे खांब उभारण्यात आलेले, पहिले ते पण नव्हते. वाड्यां वस्त्यांवरती जी घरं होती तिथं रस्ते नव्हते, अगदी साधे रस्ते होते, मग त्यांना येण्या जाण्याचा प्रॉब्लेम होत होता.
तर आपण जेव्हा पदभार घेतला आपण त्यावेळेस लोक येत होते की आमचा रस्ता आमच्या घरापाशी रस्ता नाही आहे तर तुम्ही तो करून द्या. तर आम्ही त्यांच्याकडून जे बक्षीसपत्र असतं आता बक्षीसपत्र द्यायला देणं गरजेचं आहे तर बक्षीसपत्र घेऊन आम्ही त्यांचे जे डॉक्युमेंट असतील ते पूर्णपणे त्यांची पूर्तता करून आम्ही त्यांचे रस्ते हे वेळोवेळी पूर्ण म्हणजे प्रत्येकाच्याच वाड्या वस्त्यांवरती कोणी असो एक घर असो तरी सुद्धा आम्ही तिथं ते रस्ते पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तयार करण्याचा. स्ट्रीट लाईट आम्ही फुटपाथही रस्त्यांबरोबरच म्हणजे 4 फुटाचे फुटपाथ आम्ही तिथं केलेले आहेत. स्ट्रीट लाईटही दिलेली कारण वाड्या वस्त्यांवरती ही लाईटीचा खूप प्रॉब्लेम असतो तर तिथं स्ट्रीट लाईट हे जागोजागी बसवण्यात आले. पूर्वीच्या काळात उघड्यावर असलेली गटारं आता बंदिस्त करण्यात आली आहेत. पूर्वी गटारांमधून वाहणारं सांडपाणी उघड्यावर असल्याने पसरणारी दुर्गंधी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या पूर्णपणे दूर करण्यात आल्या आहेत. या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ग्रामपंचायतीने STP प्लांट उभारलाय. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा योग्य वापर करण्यात येतोय. यासोबतच गावची कचऱ्याची समस्या घंटागाडीच्या माध्यमातून पूर्णपणे सोडवण्यात आली आहे. गावामध्ये आता कचरा गोळा करत असताना ओला कचरा व सुका कचरा असा वर्गीकरण करून कचरा गोळा करण्यात येतो. पहिली जी गटार होती ती अशी उघड्यावरती होती जेणेकरून खूप डास मच्छर असे यांना खूप म्हणजे त्रास होत होता लोकांना आणि वेळोवेळी लोक आजारी पडत होती. तर आम्ही आता 90% भूमिगत गटार केलेली आहे गावामध्ये. जे गटाराचं जे पाणी असतं ते ग्रामपंचायतीनेच बांधलेल्या महिला मिश्र शुद्धीकरण प्रकल्पामध्ये घेऊन आम्ही त्याचं शुद्ध पाणी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा यूजही करतो. आणि त्याचं उद्घाटन आम्ही माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि हा प्रकल्प 2017 आणि 2018 साली तो उभारण्यात आलेला आहे आणि त्याला 7 कोटी रुपये एवढा खर्च आलेला आहे. पहिला गावामध्ये कुठेही कचरा पडत होता तर घंटागाडी आल्यामुळे कसं त्याचं वर्गीकरण झालं ओला कचरा सुका कचरा आणि वाड्या वस्त्यांवरचा कचरा गोळा करायला त्रास होत होता तर तो दैनंदिन कचरा संघटित करण्यात आला त्या घंटागाडीद्वारे आणि त्याचं विल्हेवाट लावण्यात आली. पुढे ग्रामस्थांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी माणगावामध्ये MIDC माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासोबतच ग्रामपंचायतीने विहिरी बोरवेलच्या माध्यमातून पाण्याचे अन्यही स्त्रोत निर्माण केले असून पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी गावामध्ये WT प्लांट उभारण्यात आलाय. गावामध्ये विविध ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून संपूर्ण गावाला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या आपोआपच सुटल्या आहेत. गावातील लोकांना पिण्यासाठी जे शुद्ध पाणी मिळतं ते MIDC कडून मिळवतो. तसंच काही भागामध्ये आम्ही विहिरी आणि बोरवेलचं पाणी हे टाक्या आणि सबवेल द्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. केवळ गावाचंच नव्हे तर देशाचं भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा मिळाव्या याकडे सरपंच अर्चना आढाव व ग्रामपंचायतीतील सदस्यांचा कटाक्ष असतो. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे त्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध उपक्रम घेतले जातात. शाळेची अत्याधुनिक इमारत उभी राहावी त्यातून विद्यार्थ्यांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध व्हावं यासाठी CSR फंडातून शाळेची देखणी इमारत उभारल्याचं सरपंच अर्चना आढाव अभिमानाने सांगतात. शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. भावी आयुष्यामध्ये तर शिक्षणाशिवाय काही पर्यायच नाही. तर आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी वेळोवेळी जे काही आमच्याकडे गरजा केलेल्या आहेत किंवा मागितलेले आहे ते आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे त्यांना देण्याचा. त्यामध्ये त्यांच्या वह्या पुस्तकं म्हणू नका, त्याच्यानंतर त्यांना क्रीडा साहित्य, शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्तीचे पुस्तकं, असं ई-लर्निंग, कॉम्प्युटर अशा प्रकारचे तर आम्ही त्यांना साहित्य पुरवलेले आहे. पूर्वी त्याच्या छोट्या छोट्या खोल्या होत्या, इमारत नव्हतीच, खोल्याच होत्या शाळेच्या. पण आता आम्ही पूर्ण CSR फंडातून आता नवीन म्हणजे इमारत जी एकदम सुंदर अशी इमारत तिथे केलेली. घरातील महिला सुशिक्षित असल्यास संपूर्ण घराची प्रगती होत असते हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून माण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अर्चना आढाव महिलांमधील कलागुणांना वाव देत आहेत. महिलांसाठी 4-चाकी ड्रायव्हिंग क्लासेस, हँड एम्ब्रॉयडरी क्लासेस अशी प्रशिक्षण शिबिरं घेण्यात येत आहेत. महिला सुदृढ राहाव्यात यासाठी महिलांची व्यायाम शाळा, योगा क्लासेस देखील सुरू करण्यात आलेत. 10% महिला बालकल्याण मधून आम्ही 4-चाकी चालवण्याचं प्रशिक्षण महिलांना दिलेलं आहे. तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आम्ही हँड एम्ब्रॉयडरीचं सुद्धा प्रशिक्षण त्यांना दिलेलं आहे. तसेच त्यांचं आरोग्यही चांगलं राहावं
आता महिला आहे ती आपल्याकडे स्वतःकडे कमी लक्ष देते, तर तिचं स्वतःचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आम्ही योगाचे क्लासेसही चालू केलेले आहेत आणि ते आता चालूही आहेत. मान गावामध्ये गेल्यानंतर या गावाने केलेला विकास डोळ्यामध्ये भरतो. ग्रामस्थांच्या छोट्या मोठ्या समस्या समजून घेत त्यावर कल्पकतेने मार्ग काढण्याची कला येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांमध्ये आहे. यातूनच स्मशानभूमी परिसर, ओढ्यालगतचा परिसर अत्यंत कल्पकतेतून सुशोभित करण्यात आला आहे. पूर्वी स्मशानभूमीमध्ये यायचं म्हटलं तरी लोकांना येता येत नव्हतं, कारण खूप वाड्या वस्त्यांवरून येताना त्यांना खूप त्रास होत होता. तर आता स्मशानभूमी पहिली व्यवस्थित नव्हती, त्यांना बसायला जागा नव्हती, लोकांना पाणी नव्हतं. पण आता एक आम्ही सिस्टीम केलेली आहे की जेणेकरून कॉक हे केला की पूर्ण ते स्मशानभूमीतलं धुवून जातं. आणि वाड्या वस्त्यांवरील म्हणा स्वर्गरथाचं म्हणा, तर वैकुंठ रथ हा अशासाठी केलेला आहे की वाड्या वस्त्यांवरच्या लोकांना स्मशानभूमीपर्यंत येताना खूप प्रॉब्लेम फेस करायला लागत होते, की पावसाळा असला तरी मैत आणताना किंवा हे करताना. तर त्यांना वैकुंठ रथात ना आता एकदम सोयीस्कर अशा रीतीने ते मैत आणली जाते आणि त्याचे पूर्णपणे सगळं काही जिथल्या तिथं केलं जातं. ओढ्याचं म्हणसाल तर ओढा तर खूप म्हणजे पहिला बघता क्षणी जर तुम्ही बघसाल ना ओढा, तर ओढ्यामध्ये झाडं आणि गाळ इतका होता. तर आम्ही जसं नियुक्त झालो म्हणजे पदावरती, तसं आम्ही ओढ्यातील गाळ पूर्णपणे काढून टाकला, ओढ्याच्या साईडला सुशोभीकरण केलं, त्याच्यानंतर तिथे रिटेनिंग वॉल अशासाठी बांधले की लोकांच्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी शिरत होतं, मग त्यामुळे रिटेनिंग वॉलमुळे काय झालं की पाणी शिरत नाही आता त्यांच्या घरांमध्ये. अशा प्रकारे आम्ही ओढ्याचं म्हणजे कामकाज केलं. गावातील दुर्बल घटकांना न्याय मिळावा, त्यांनाही स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, सन्मानजनक आयुष्य जगता यावं यासाठी अनेक योजना ग्रामपंचायत प्रभावीपणे राबवत असते. या दुर्बल घटकांना केलेल्या मदतीतून आम्हाला आशीर्वाद आणि आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते असं सरपंच अर्चना आढाव सांगतात. 10% महिला बालकल्याण निधीतून आपण ज्या महिला आहेत, ज्या परित्यक्त आहेत, ज्या विधवा आहेत, अशा महिलांना काहीही साधन नाही रोजगारासाठी किंवा त्यांना व्यवसायासाठी कुठूनही पैसे मुबलक होत नाही, उपलब्ध होत नाहीत, अशा बायका महिलांसाठी आपण 1 लाख रुपये देऊन त्यांच्या व्यवसायासाठी आपण प्राधान्य त्यांना जे साहित्य घ्यायचे, समजा जर एखादीला शिवण क्लास करायचा आहे किंवा शिवण मशीन घ्यायची, तर ती घेऊन ती तिचा उदरनिर्वाह करू शकते. कोणी ब्युटी पार्लर टाकते, कोणी झेरॉक्स मशीन घेते, म्हणजे अशा ह्याच्यातनं त्या त्यांचा उदरनिर्वाह करतात ते. आणि दुसरं म्हणसाल तर ज्या विधवा आहे, परित्यक्त आहेत, ज्यांना मुलबाळ नाही, अशा महिलांसाठी ज्या 55 वर्षावरील आहेत, त्यांना आपण औषधोपचारासाठी गोळ्यांसाठी 55,000 रुपये आपण त्यांना देतो, की जेणेकरून त्यांना कुणाकडेही जाऊन औषधोपचारासाठी पैसे मागू नयेत त्यांनी याच्यासाठी. आणि कन्यारत्न आता दिवसेंदिवस मुलींची संख्या ही कमी होत चाललेली, मग त्यांचा दर वाढण्यासाठी हे कन्यारत्न म्हणून आपण एक योजना अंमलात आणलेली आहे, की जेणेकरून त्यांना आपण कन्या झाल्यानंतर त्यांना आपण 15,000 रुपये हे अनुदान देण्यात येत आहे. अशा प्रकारे आपण विविध महिलांसाठी विविध बालकल्याण योजना राबवत आहोत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होरकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचा सत्कार ग्रामसभेमध्ये घेण्यात आला. 15% मागासवर्गीय निधीतून आपण ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशांसाठी आपण ज्यांची मुलगी लग्नाला आलेली त्यांच्यासाठी आपण त्यांच्या लग्नाची पूर्ण झाल 70,000 रुपयापर्यंत आपण त्यांना अनुदान देतो. तसंच आता 15% मागासवर्गीयमधून आपण त्यांच्या घरामध्ये पाईपलाईन टाकलेली आहे जी नळाची, त्यांचे ड्रेनेज लाईन असेल, रस्ते असतील, जे त्यांच्या घराजवळ जाणारे जे रस्ते असतात तेही आपण 15% मधून केलेले आहेत. 5% अपंग निधीतून आपण स्वयंरोजगारांसाठी त्यांना 2 लाख रुपये वर्षागणिक देत असतो, जेणेकरून ते शेतीविषयक त्यांची अवजारं असतील, साहित्य असतील, त्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी पाठिंबा देतो. असेच कितीतरी अपंग 5% अपंग लोकांनी आपले व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्याच्यातूनच आम्हाला आशीर्वाद भेटत असतो. माणगावच्या विकासाची ख्याती देशभर पसरली आहे.
या गावाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. देशातील कानाकोपऱ्यातून लोक माण गावामध्ये झालेला विकास पाहण्यासाठी व त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या गावाचा विकास करता यावा यासाठी माण गावाला भेट देत असतात. आपल्या गावाचा विकास पाहण्यासाठी लोक दूरदूरून येतात या गोष्टीचं समाधान वाटतं आणि अभिमानही वाटतो अशी भावना सरपंच आढाव यांनी व्यक्त केली. गावाची पाणी करण्यासाठी लोक येत असत. कारण आहे ना, पहिले आमच्या गावाला राज्यस्तरीय वरचेवरचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि इथलं जे विकास कामांचे पाणी करण्यासाठी लोक इथं येतात. जसं की इथं STP प्लॅन्ट, WTP प्लॅन्ट, सभागृह, विविध प्रकारचे 3 प्रकारचे सभागृह इथं आहेत. अस्मिता भवन आहे, बुद्धविहार आहे. ग्रामपंचायतमध्ये कामकाज कसं चालतं याबद्दलची माहिती घेण्यासाठी लोक इथं येतात. आणि हा विकास आमच्या इथं का होत नाही तर आम्ही कुठे चुकतो तर हे इथे बघत असतात की आम्ही कोणत्या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून अशा प्रकारचा आमच्या गावाचा विकास होईल. आत्ताच नाही, इथूनही मागे भरपूर पदाधिकारी आणि सरपंच, उपसरपंच इथे ग्रुप करून येतात आणि पूर्ण गावाची पाहणी करून ते आपल्या गावाला अगदी माहिती घेऊन सगळ्या प्रकारचे ते जातात. आणि आत्ताच मागे 6 महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची पूर्ण टीम बस करून इथे आली होती आणि पूर्ण पाहणी करून ते अगदी आनंदी मनाने इथून गेली होती. दाखले उतारे मिळावे यासाठी आम्ही तर म्हणजे प्रत्येक नागरिकांना, जे की पहिलं अगदीच लोक आले तरी त्यांना खूप वेळ वाट बघत होती, पण आता आम्ही लोकांना प्राधान्य देऊन त्यांना लवकरात लवकर ते उतारे आणि दाखले त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही जो स्टाफ निवडलेला आहे तो पूर्ण शिक्षित आणि वेल मॅनर असणारा असतो तो स्टाफ आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून येणाऱ्या काळात अनेक कामं मार्गी लावण्याचा संकल्प असून बऱ्याचशा कामांना सुरुवात देखील झाली आहे. यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स, भाजी मंडई, विजेचा प्रश्न इत्यादींचा समावेश असल्याचं अर्चना आढाव यांनी सांगितलं. गावाचं बाबतचं विजन असं आहे की आम्ही आता इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स एक आमचं टार्गेट आहे जे उभारण्यात यावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं भाजी मंडईला आमच्या इथं जागा नाही आहे, जे की रस्त्याच्या साईडला दोन्ही साईडला जी लोक भाजी विकायला बसतात, उद्या भरधाव वेगाने गाडी आली, ब्रेक फेल झाला तर ते लोकांची जीवितहानी होऊ शकते. यासाठी आम्ही त्यांना पूर्णपणे व्यवस्थित अशी भाजी मंडई आमच्या मनात आहे की ती टाकून द्यायची. आणि लाईटीचाही आता वाढत्या लोकसंख्येमुळे लाईटीचाही खूप प्रॉब्लेम गावामध्ये येतोय, तर त्या संदर्भात आम्ही वाड्या वस्त्यांवरती डिपे बसवण्याचं काम हे आता सध्या प्रगतीपथावर चालू आहे. तसेच बोडकेवाडीमध्ये पाईपलाईन, नळाच्या पाईपलाईनचं काम प्रगतीपथावरती आहे. अशा प्रकारे आमच्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विजन आहेत. अर्चना आढाव यांच्या सासरची मंडळी तसेच त्यांचे पती सचिन आढाव हे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्यांच्या प्रेरणेतूनच आपणही राजकारणात सक्रिय होण्याचा विचार केला असं अर्चना आढाव सांगतात. राजकारणामध्ये माझा प्रवेश दिवंगत सासरे माझे कैलासवासी मच्छिंद्र आढाव हे ग्रामपंचायत मानचे सदस्य होते व तसेच माझ्या चुलत सासूबाई सिंधुताई आढाव या सरपंच पहिल्या महिला सरपंच होत्या मानच्या. माझे मिस्टर हे राजकारणात व समाजकारणात सक्रिय असल्यामुळे आणि अजूनही ते सक्रिय आहेत. आणि त्यातनं त्यांच्याकडं राजकारणाची व समाजकारणाची आवड त्यांच्याकडं बघून मला निर्माण झाली. आणि ती निर्माण होत असताना मी अनेक महिलांना जाऊन भेटणे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, अशा प्रकारे मी त्या क्षेत्रात गेले. निवडणूक आली, माझ्या मिस्टरांनी मला निवडणुकीला उभी राहण्यासाठी पाठिंबा दिला. त्यांच्या चांगल्या केलेल्या कामगिरीमुळे लोकांनी आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं. ग्रामपंचायतला मिळालेले यश हे माझ्या एकटीचं नसून आजी माजी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचं आहे. या विकासात सभापती पांडाभाऊ ओझरकर यांचं मार्गदर्शन व पती सचिन आढाव यांची भक्कम साथ असते, त्यामुळे ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झालंय अशी भावना अर्चना आढाव व्यक्त करतात. सभापती पांडाभाऊ ओझरकर तसेच आमचे सर्व सहकारी सदस्य विद्यमान त्यांनी मला सरपंच होण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्या संधीचं मी सोनं केलं आणि अजूनही करणार आहे.